भोगावती नदीतील पाण्याच्या प्रदूषणाची तीव्रता कमी करण्यासाठी राधानगरी धरणातून पाणी पाणी सोडण्यात हे शिंगणापूर शिंगणापूर बंधाऱ्यापर्यंत मात्र वाहत आलेल्या पाण्यातून बंधाऱ्याजवळ मेलेल्या माशांचा खचही वाहत आलाय त्यावरून नदीतील दूषित पाण्याची तीव्रता किती गंभीर आहे हे दिसून आलं कित्येक जिवंत मासे प्रदूषित पाण्यामध्ये गुदमरत असून ऑक्सिजन मिळवण्यासाठी पाण्यावर तरंगत होते त्यामुळं आज दिवसभर हौशी मासेमारांची नदी किनारी झुंबड उडाली होती गेल्या आठ दिवसांपासून भोगावती नदीतील पाण्याला काळपट हिरवा रंग आलाय शिवाय पाण्याला प्रचंड दुर्गंधी आहे पाण्याच्या प्रदूषणाची तीव्रता कमी करण्यासाठी पाटबंधारे विभागानं राधानगरी धरणातून पाणी सोडलंय त्यामुळे नदीतील दूषित पाणी प्रवाही होत असून आज सकाळी बंधाऱ्याजवळ हजारो मेलेले मासे दिसू लागलेत दुसरीकडं काही जिवंत मासेही अक्षरशः तडफडत असून ऑक्सिजन मिळवण्यासाठी माशांना पाण्याच्या पृष्ठभागावर यावं लागतंय त्यामुळे लोकांनी हातानं आणि काठीनं मारून मासे पकडायला सुरुवात केली आहे ही बातमी पसरताच कित्येक लोकांनी मासेमारीसाठी शिंगणापूर बंधाऱ्याकडे धाव घेतली अक्षरशः पोत्यानं पकडलेले मासे विक्रीसाठी झुंबड उडाली होती दरम्यान हे मासे खाण्यासाठी योग्य आहेत की नाहीत याबद्दल मासे पाण्यातच कुजल्यानं अगोदरच दूषित असलेलं पाणी आणखी दूषित होऊन साथीचे आजार पसरण्याची शक्यता आहे प्रशासनानं याची गांभीर्यानं दखल घेऊन नदीतील मृत मासे बाहेर काढावेत आणि मासेमारी थांबवावी अशी मागणी होतीये